अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचं शूटिंग आणि पिक्चर बंद पाडू असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी दिलाय. काँग्रेसचं सरकार सत्तेत असताना पेट्रोल दरवाढीवर ट्विट करणारे हे अभिनेते आता पेट्रोल 100 गाठत असताना ट्विट का करत नाहीत असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय. तर नाना पटोले हे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचं भंडाऱ्यात आगमन झालं आणि त्याचवेळी त्यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी जंगी स्वागतही केलंय. तर नाना पटोले यांच्या वक्तव्याचा राम कदम यांनी खरपूस समाचारही घेतलाय. दिवसाढवळ्या धमक्या देणं बंद करा असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिलाय. डिझेल आणि पेट्रोलच्या मोठ्या प्रमाणात दरवाढ त्याच्यामुळे सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आम्ही कालही सांगितलं की ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस अमिताभ बच्चन असतील, अक्षय कुमार असेल, हे ट्यूट्यू करायचे, म्हणजे ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर टीका करायचे. आज का ते चूप आहे? महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चनचा पिक्चर किंवा शूटिंग, अक्षय कुमारचा पिक्चर असेल किंवा शूटिंग, हे महाराष्ट्रामध्ये आता आम्ही चालू देणार नाही. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यासारखे सम्मानित कलाकार देशहितासाठी देशाच्या बाजूनं ट्विट करत असतील तर हा अपराध झाला. काँग्रेसच्या नेत्यांनी कान उघडून नीट ऐकावं. देशाच्या हिताच्या बाजूनं जो प्रत्येकजण उभा राहील, जो कोणी सम्मानित कलाकार उभा राहील, त्याच्या बाजूनं हा अखंड देश उभा आहे. दिवसाढवळ्या धमक्या देणं बंद करा. महाराष्ट्र काही तुमच्या एकट्याची जागीर नाही.